आज आपण बनवणार आहे पनीर भुर्जी। त्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे। आता हे पनीर मी स्मॅश करून घेतलीये, हातानेच हे स्मॅश करून घेतलीये मी। हे पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे होईल एवढं तेल घालून घेतलीये। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया, जिरे, कढीपत्ता, 2 मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। आता याच्यामध्ये एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालून घेऊया, 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलीये, मीठ घालून घेतलीये म्हणजे आपला टोमॅटो पटकन मऊ पडेल, एक चमचा गरम मसाला घालून घेतलीये, हळद अर्धा चमचा, हे सगळं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आता स्मॅश केलेला आपण पनीर घालून घेऊया। मिक्स करून घेऊया, मीठ घालून घेतलीये, कोथिंबीर घालून घेऊया, क्रश करून घेतलेली कसुरी मेथी घालून घेतलीये, मिक्स करून घेऊया, 5 मिनटं झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घेऊया। एक वाव, मस्तच अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।